श्री स्वामी समर्थ। हॅलो फ्रेंड्स, मी प्राजक्ता, तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आणि आज सकाळी सकाळी इकडे मी चहा आणि खाती पुरणाची पोळी। या फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा चहा प्यायला। एवढा मासा फेकला सकाळी काय ग? ये इकडं, हे आम्ही न पाळलेलं मांजर आहे। आम्ही पाळलं नाही तरी आमच्या भिंतीवर बसतं येऊन रोज म्याव 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 करत, सकाळी संध्याकाळी दुपारीतच राहतं ते। गेल सांडेल ती सगळं खाली मुंग्या लागतील। आहो काय खाताय? पोळी, पुरणपोळी। कोणी केली? माझ्या होम मिनिस्टर ने। तू काय खातेस ग? छान आहे का पोळी? कोणी केली? तुन शिंगणापुरी लँग्वेज वाटते तू न? धड कोल्हापुरी पण नाही, धड मराठी पण नाही। होय म्हणायचं होय। अगं हालू नको की पडतंय ते पुरण, मुंग्या लागतील। हरलं की पडतंय असं खायचं डाय। इकलं बघा कुठ चाललो। गुड गर्ल, माय गुड गर्ल। देन मी करते आहे ब्रेकफास्ट। ब्रेकफास्टमध्ये आहे ओट्स, मटकीची आमटी, फ्लावरची भाजी आणि मेथीची भाजी आणि वरती आहे तूप। या फ्रेंड्स ब्रेकफास्ट करायला। आणि इकडे मी घेतलेत काळे मनुके। आणि आजची ब्रेकिंग न्यूज आहे ती तुम्हाला मी दाखवते, थांबा। आजची ब्रेकिंग न्यूज अशी आहे जस्ट सेकंद। तर भूकंप झालेला आहे तुर्की आणि सिरियामध्ये आणि 2650 जास्त लोक मृत्यूमुखी पडलेले आहेत। अक्षरशः पत्त्याच्या बंगल्यासारखे घरं पडलेली आहेत आणि खरंच ते पाहून, ते दृश्य पाहून खरंच खूप असं हार्ट ब्रेकिंग वाटतं आहे। तर तिथे मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना साठी आपण ईश्वर चरणी प्रार्थनाच करू शकतो। हजारो लोक घरांच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले आहेत,
खूपच खूप दुःखद अशी घटना सकाळी सकाळी न्यूजला बघितली आणि खूप वाईट वाटलं. मशीन झाली होती सो मी इकडे कपडे वाळत घालतीये. जे मोठे कपडे आहेत ते मी जाऊन दोरीवर टाकते वाळत आणि जे छोटी छोटी आमच्या लहान मुलांचे कपडे आहेत ती या स्टँडवर घालते. या स्टँडचा खूप फायदा होतो, सगळी छोटी छोटी टुकली पिटुकली कपडे त्याच्यावर बसतात आणि उन्हात ठेवलं की वाळूनही निघतात. आणि मशीनचे कपडे असल्यामुळे काही इतका वेळ लागत नाही त्यांना वाळण्यासाठी, पूर्णपणे अशी खडखडीत होऊनच ते आलेले असतात. थोडंसं ऊन दाखवलं की ती वाळतात. ते इकडे माझं काम सुरू आहे पटपट पटपट पटपट. इकडे आरू आलेली आहे. मला जायला वेळ झाला तर माझं पिल्लू एकटं चालत चालत आलं. हो वेनसडे ना उद्या. पॉलिश करू. पॉलिश करतात पप्पा आल्यावर. तू शूज काढ. बबडी तुझं तू शूज काढ फक्त आणि ठेव वळा. काढ धुवायला टाक सॉक्स. उद्या सिव्हिल ड्रेस आहे. आपण चल. आणि दुपारी मी इकडे पिती आहे ताक. ताकात मी घातलाय मसाला ताकाचा. फ्रेंड्स आता झाली आहे दुपार आणि आरू पिते दुधू मी पिते ताक. आणि आता व्हिडिओ शूट करते आहे. माझ्या अवताराकडे जाऊ नका. मी अजून काहीच म्हणजे रेडी नव्हते की मी छान व्हिडिओ बनवेन. पण मला ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली म्हणून मी तुम्हाला ही शेअर करते की आज माझे 1000 सबस्क्रायबर क्रॉस झालेले आहेत. आणि थँक्यू सो 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 मच तुम्हा सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब करून सपोर्ट केला आणि असंच प्रेम देत राहा.
तर ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती की आज आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. खूप छोटीशी अचीवमेंट आहे आय नो, बट जे जे यूट्यूबर्स आहेत त्यांना माहिती असेल 1000 सबस्क्रायबर होणं खूप अवघड गोष्ट असते नवीन यूट्यूबर्ससाठी. आणि मी नवीन नाही आहे, माझ्या यूट्यूब चॅनलला 2 वर्ष झालेत, पण कंटिन्युटी नसल्यामुळे माझा चॅनल ग्रो करत नव्हता. आणि आता काही दिवस काही महिने म्हणेन 1 महिना मी कंटिन्युटी ठेवली आहे, तर माझे 400 होते तर तिथून माझं 1000 सबस्क्रायबर आज पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्या पुढं गेला अकाउंट. आणि थँक्यू 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 सो सो मच. मी खूप हॅप्पी आहे आणि असंच प्रेम करत राहा. भेटूया पुन्हा. चांदो मग कसा आलाय ना मोठा. आज ठिकाण झाली होती, त्यात बसाय तिथे टॉर्च लावलाय आणि आपल्या मामीमध्ये टॉर्च लावले तर मम्मीच्या हाताला घाम आहे. ए चारा आलंय तिथे पडशील. How's it? आज रात्रीचा लाईट असा मेन्यू होता, दाल फ्राय, तूप, चपाती, कांदा आणि केलेली आम्ही खिचडा भात केला होता मूग डाळीचा आणि इकडे तूर डाळीचा दाल फ्राय केलेला. ते नाही आलं वरती आणि आरूसाठी घेतलंय मी दुधू. आरू आता झोपेल दुधू पिऊन. मला रूम आवरायची तर मी रूम आवरेन. त्यानंतर इकडे तिकडे काय काय टाकलं आहे पोरगेने आवरायला गेले. आणि इकडे मी पिते नाचण्याचं अंबिल, खूप चांगलं असतं. आपल्याला आयरनची जी कमी असेल त्याने भरून निघते. खूप मस्त आहे अंबिल. उन्हाळ्यामध्ये प्यावी, प्रेग्नेंट वुमनसाठी खूप चांगले असते. ह्याच्याने पण आपलं रक्त वाढतं आणि आयरनचीच गरज असते. आता ज्यांचं ज्यांचं सी सेक्शन झालं आहे त्यांना तर आयरनचीच खूप गरज असते असं मला वाटतं. मस्त झालं, थंड असलं की छान लागतं. तर ह्याला थंड करून उद्या आणि पिणार. खूप एनर्जी असते ह्याच्यामध्ये. एका वेळेचं जेवण आपण नाही केलं तर चालेल, पण एक ग्लास आंबील पिलं तर तेवढी ताकद आपल्याला मिळते. तर फ्रेंड्स, व्हिडिओ येथे संपवतो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.